नमस्कार मित्रांनो, एस कॉम्प्युटर्स च्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। जर तुम्हाला बिझनेस सीरीज मध्ये स्लिम लॅपटॉप पाहिजे असेल, वेटलेस लॅपटॉप पाहिजे असेल, तर अशाच प्रकारचा एक लॅपटॉप आज मी तुम्हाला दाखवत आहे। या लॅपटॉपची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा लॅपटॉप आहे लिनोवो कंपनीचा थिंकपॅड सीरीज मधील हा लॅपटॉप आहे। या लॅपटॉपला तुम्ही बघू शकताय, एकही स्क्रॅच नाही, सिंगल स्क्रॅच सुद्धा नाही। या लॅपटॉपमध्ये तुम्हाला बरेच ॲडव्हान्स फीचर्स भेटणार आहेत, ते तुम्ही पाहू शकताय। याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे दाखवत आहे। हा लॅपटॉप यूज करण्यासाठी इतका कम्फर्टेबल आहे की तुम्ही याचे हातामध्ये घेऊन जर चेक केला तर खूप असा वेगळा फील येतो हा लॅपटॉप यूज करण्यासाठी। या लॅपटॉपला मल्टीटच ट्रॅकपॅड आहे, स्टँडर्ड कीबोर्ड आहे, 14 इंच जी स्क्रीन आहे, वेब कॅमेराही आहे या लॅपटॉपला, बॅकलेटसुद्धा आहे त्या लॅपटॉपच्या कीबोर्डला। आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण असा क्लीन असा लॅपटॉप आहे। या लॅपटॉपला 2 USB पोर्ट आहे, HDMI पोर्ट आहे, लॅन केबलही आहे। लॅन केबलही तुम्ही कनेक्ट करून इंटरनेट कनेक्ट करू शकता। पॉवर ॲडॅप्टर आहे या लॅपटॉपच्या समोरच्या बाजूला, काहीही नाही, समोरच्या बाजूला फक्त एक आहे मायक्रो SD कार्ड, तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता, तिथं पोर्ट दिलेला आहे। लॅपटॉपच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसेल की फॅन आहे, एक USB पोर्ट आहे आणि ऑडिओ जॅकही आहे या लॅपटॉपला। या लॅपटॉपच्या बॅक साईडला पाहाल तुम्ही तर बॅटरी इनबिल्ट आहे याच्यामध्ये, आणि फॅन एक्झॉस्टर फॅनसाठी पण जागा आहे, आणि याचे साऊंडही पाठीमागेच आहेत। आता आपण हा लॅपटॉप ओपन करूया आणि स्टार्ट करूया। तुम्हाला मी याच्यामध्ये तुम्हाला माहिती देतो की स्टार्ट केल्यानंतर काय आहे काय नाही याचं। तुम्ही इथं पॉवर बटन आहे। हा लॅपटॉप E460 या मॉडेलचा आहे। हा लॅपटॉप स्टार्ट केल्यानंतर इथं ब्रँडिंग वगैरे आहे ह्या लॅपटॉपचं। याच्यामध्ये Windows 10 प्री इन्स्टॉल्ड आहे, ही तुम्हाला पाहिजे असेल तर Windows 10 टाकू शकता, 7 टाकू शकता, 8 टाकू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे ती OS तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। हा लॅपटॉप त्या OS सपोर्टेबल आहे। तर माझ्याकडे Windows 10 आहे, सो मी Windows 10 इन्स्टॉल केलेला आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या सोयीनुसार OS इन्स्टॉल करू शकता। मी तुम्हाला या लॅपटॉपच्या प्रॉपर्टीज वगैरे दाखवतो। या लॅपटॉपमध्ये हे DisPC माय नेटवर्क वगैरे आहे, याच्यामध्ये तुम्ही हे DisPC राईट क्लिक करून प्रॉपर्टीज चेक करायचे आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा लॅपटॉप किती कॉन्फिग्रेशन आहे, काय आहे, किती रॅम आहे। या लॅपटॉपमध्ये इंटेल कोर i5 6th जनरेशनचा प्रोसेसर आहे, आणि या लॅपटॉपच्या प्रोसेसरचा स्पीड 2.3 GHz आहे। याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, DDR3 रॅम आहे, 64-bit ऑपरेटिंग सिस्टीम आहे। या लॅपटॉपमध्ये 1 TB हार्ड डिस्क आहे, याचा यूज तुम्ही तुमचा डाटा सेव्ह करण्यासाठी किंवा तुमच्या पर्सनल डाट्यासाठीही करू शकता। खूप असं स्पेस आहे या लॅपटॉपमध्ये, खूप चांगल्या कॉन्फिग्रेशनचा हा लॅपटॉप आहे। तुम्हाला जर अशा प्रकारचा लॅपटॉप खरेदी वगैरे करायचा असेल तर आमच्याकडे अवेलेबल आहेत। याचं तुम्हाला मी ग्राफिक्स दाखवतो। याच्यामध्ये ग्राफिक्स कार्डही आहे, इंटेल HD ग्राफिक्स 520 ग्राफिक्स कार्ड आहे। चिप टाईप आहे इंटेल HD ग्राफिक्स फॅमिली, म्हणजे तुम्हाला हे ग्राफिक्स ऑनबोर्ड आहे, याच्यामध्ये ऑनबोर्ड ग्राफिक्स भेटेल तुम्हाला। आणि ह्याचं रिझोल्यूशन वगैरे तुम्ही चेक करू शकताय, मॉनिटरिंग चेक करू शकताय, याच्यामध्ये मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे। 60Hz डिस्प्ले रिझोल्यूशन हे आहे, सपोर्ट करताय। मॉनिटर LCD आहे, 1366x768, 1366x768 इतकं रिझोल्यूशन तुम्ही या डिस्प्लेवर पाहू शकता। एवढं रिझोल्यूशन या डिस्प्लेवर सपोर्ट आहे। जर तुम्हाला अशा प्रकारचे लॅपटॉप खरेदी करायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। येणाऱ्या नवीन नवीन लॅपटॉपच्या माहितीसाठी व नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, व सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स भेटतील।